नितीन गडकरींचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले. सामना वृत्तपत्राच्या रोखठोक मधून गंभीर आरोप. सगळ्या जगाला माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांनी गडकरींना हरवण्याचे खूप प्रयत्न केले. संजय राऊतांच्या आरोपांवर अनिल देशमुखांची पुष्टी. संजय राऊतांचे आरोप तथ्यहीन. संजय राऊतांच्या आरोपांवर शिरसाट यांची प्रतिक्रिया. तर एकनाथ शिंदे पाठीमागून नाही तर समोर वार करतात. शिरसाट यांचं प्रतिउत्तर. गडकरींचं नेतृत्व सर्वमान्य. गडकरींच्या पाठीशी मोदी आणि अमित शहा आहेत म्हणून ते काम करू शकले. काँग्रेसचे नेते सुद्धा त्यांना साथ देतात. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी राऊत बेछूट आरोप करत असल्याचा मुनगंटीवारांचा पलटवार. देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर राहुल देशमुखांना अटक. अनिल देशमुखांचा फडणवीसांवर गंभीर आरोप. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज. तर विदर्भात विजांच्या कडकडाट आणि सोसायट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज. रेशन दुकानदारांना लवकरच आय स्कॅनर मशीन आणि 4G ई पास मशीन देण्यात येणार. बोटांचे ठसे जुळवण्यात अडचण येत असल्यानं प्रशासनाचा निर्णय. नंतर मुंबई परिसरातल्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा. पाहूया मुंबई सुपरफास्ट. मुख्यमंत्र्यांकडून वडाळा, चुनावट्टी, बीकेसी, जोगेश्वरी आणि दहिसरमध्ये नालेसफाईची पाहणी. नाल्यावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. हार्डबेस लागेपर्यंत नालेसफाई करण्याचा सूचना दिल्यात. नागरिकांनीही सहकार्य करावं. नाले रुंद करण्यासाठी अतिक्रमण काढणं गरजेचं, त्यामुळे पाणीही साचणार नाही. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. नालेसफाई व्यवस्थित झाली पाहिजे हा आमचा उद्देश. लोकप्रतिनिधी म्हणून आशिष शेलार पाहणी करत असतील तर ती चांगली गोष्ट. यामध्ये श्रेयवादाची लढाई नाही. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कोथरे यांच्यातला वाद चिघेला. पक्षात राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार कपिल पाटील यांचा कथोरेंना थेट इशारा. मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा महायुतीत शिवसेनेनेच लढवावी असा आग्रह असून ही जागा लढवण्यास आपण इच्छुक असल्याची दीपक सावंत यांची प्रतिक्रिया. भाईंदरच्या उत्तरमधील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत भाजपच्या विस्तारक समीक्षा वर्गाची बैठक. देवेंद्र फडणवीस, आमदार श्रीकांत भारतीय, गीता जैन, माजी आमदार नरेंद्र मेहतांची उपस्थिती. डोंबिरीतल्या स्फोटानंतर परिसरातील अनेक गावातल्या घरांचं नुकसान अद्याप पंचनामे न झाल्यानं पावसाळ्यापूर्वी पंचनामे करण्याची गावकऱ्यांची मागणी. आणि यानंतर कोकणातल्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा. पाहूया कोकण फास्ट. आजपासून मुरुड जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद. शासकीय आदेशानुसार पावसाळी खबरदारी म्हणून किल्ल्याला कुलूप. गणपतीपुळे समुद्रकिनारी असलेली दुकाने 31 मे पासून बंद करावी लागणार. वातावरणातील बदल आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय. कोकणातील समुद्रकिनारी होणारं जलपर्यटन आजपासून 31 ऑगस्ट पर्यंत बंद. पावसाळ्यापूर्वी समुद्रात उसळणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर मेरीटाईम बोर्डाचा निर्णय. वीकेंडच्या दुसऱ्या दिवशी कोकणातील समुद्रकिनारे हाऊसफुल. रायगड, दिव्यागरमधील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले. आणि यानंतर विदर्भातल्या बातम्यांचा आपण घेणार आहोत वेगवान आढावा. पाहूया विदर्भ सुपरफास्ट. महिला आणि बालविकास पाणीपुरवठा विभागात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप. नागपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते अतिश उमरेंची फडणवीसांकडे तक्रार. यवतमाळच्या आर्णी आणि महागाव तालुक्यातील तिवरंग, चिखले, मलकापूर या गावांना वादळाचा तडाखा. जवळपास 25 घरांची पडझड. गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक 8,000ची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची महिनाभरातली तिसरी मोठी कारवाई. अकोल्यात कापसाच्या बियाण्यांसाठी भरून आज शेतकऱ्यांच्या रांगा. अनेक तास रांगेत उभं राहूनही 2 किंवा 3 पाकिटच बियाणं मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष. विदर्भ तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या झरी जामनी तालुक्यात अनधिकृत बीटी बियाणांची विक्री कृषी विभागानं सापळा रचून 1,46,000 मुद्देमाल जप्त केला.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यातल्या विहीर गाव परिसरात सागवानाची अवैध वृक्षतोड, अतिसंरक्षित ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा भाग असल्याची माहिती. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या जिप्सीनं रोखून धरली वाघाची वाट. खातोडा ते मोहर्ली दरम्यानच्या मार्गावरचा प्रकार. तक्रार मिळताच ताडोबा प्रशासनानं जिप्सी चालक आणि गाईडवर कारवाईचे संकेत दिले. गेल्या काही दिवसांपासून T4 वाघिणी आणि तिच्या कुटुंबाचं दर्शन होत असल्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांची गर्दी वाढली. बुलढाण्याच्या देवारी गावात पाण्याच्या शोधात असलेलं अस्वल 50 फूट खोल विहिरीत पडलं. 10 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अस्वलाला पाण्याबाहेर काढण्यात वनविभागाला यश. आणि यानंतर मराठवाड्यातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा. भाजपा आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी केली येरमाळ्यात नुकसानाची पाहणी. पंचनामे पूर्ण झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची ग्वाही. जालना शहरातील औद्योगिक वसाहतीतील SBI बँकेचं ATM फोडलं. 8 लाखांची रक्कम चोरीला गेल्याची माहिती. गाडीच्या डिक्कीत ठेवलेले 6 लाख रुपये घेऊन चोरटे फरार. धाराशिवच्या तुळजापूरमधली घटना. लातूरमध्ये सुरू असलेल्या लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिपचा आज समारोप. अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या हस्ते पारितोषिक वितरण पार पडणार. आणि यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. पुण्यातील बॉलर पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई. पार्टी सुरू असताना उत्पादन शुल्क विभागाकडून रेड. पुरंदर आणि बारामतीला वरदान ठरलेलं नाझरे धरण कोरडं ठाक. धरणाला अक्षरशः भेगा. 56 गावांवर पाणी टंचाईचं मोठं संकट. कोल्हापुरात मद्यधुंद टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड. राजेंद्रनगर परिसरात हातात तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.